नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासक्रमासंदर्भात वर्ग आठवीचा सामान्य विज्ञान या विषयावरचा कृती पत्रिका एक ते चोवीस वर आधारित असणारी चाचणी क्रमांक तीन संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे जर या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर लागलीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांना मात्र या व्हिडिओची लिंक पोहोचवायला आपण मुळीच विसरू नका कारण का हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर कामाचा आहेच आहे पण तुमच्या मित्रांसाठी तुमच्या आपतीर्थासाठी आणि तुम्ही ज्यांचं ज्यांचं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगाचा आहे तर लागलीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि हो हा जर व्हिडिओ तुम्हाला खरोखरच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बरं का कारण का तुमचं एक लाईक हे माझ्यासाठी एक ऊर्जा देणारं असतं तर चला पाहूया आपण की ही प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची आहे चाचणी क्रमांक तीनची यत्ता आठवी कशी सोडवायची पहा सामान्य विज्ञान आहे गुण तीस आहे कृतीपत्रिका एक ते चोवीस आहे आणि वेळ एक तास आहे बरोबर आहे सूचना काय काय आहेत सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे उजव्या बाजूचे कंसातील अंक गुण दर्शवितात आणि आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृती काढावी आणि त्यानंतर प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा फक्त पर्याय क्रमांक लिहावा ओके मग यामध्ये पहा प्रश्न क्रमांक पहिला अ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहेत मग यामध्ये पहा श्राव्यातीत ध्वनीची वारंवारिता वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स असते बरोबर हा पर्याय तुम्हाला इथं दिलेला आहे आता पुढचं पाहूया आपण बटाट्याना कोम येऊ येऊन ते नासू नयेत यासाठी टिंबटिंबचा वापर करतात मग धुरीकरण परिरक्षक किरणियन आणि पाश्चारीकरण तर मित्रांनो तर याचं उत्तर आहे किरणीकरण म्हणजे ऍक्टिव्ह रेडिएशनचा मारा केला जातो आणि त्याची उगवण क्षमता मारून टाकली जाते उगवण क्षमता त्याची नष्ट केली जाते आणि म्हणून तो कांदा असेल बटाटा असेल ते उगवत नाही कॅल्शियमची रासायनिक संज्ञा टिंबटिंब आहे कॅल्शियम तर ही रासायनिक संज्ञा कॅल्शियमची शीए आहे ओके त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक पहिला ब खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सोबतच्या आकृतीतील तारका समूह ओळखा तर हा तारकासमूह इथं तुम्हाला दिलेला आहे आता तो कोणता आहे तर पहा दिलेला आकृतीतील तारकासमूह तारका तारकासमूह आहे कोणता तारका तारकासमूह आहे त्यानंतर पुढील कोडी सोडवा पेट्रोलियम पासून मिळणारा एक घटक पदार्थ कोणता आहे केरोसिन हा आहे केरोसिन आणि नैसर्गिक वायूंचा मुख्य घटक तो आहे मिथेन हा आहे मिथेन त्यानंतर निसर्गनिर्मित अपमार्जकाची उदाहरणे लिहा मग यामध्ये रिठा शिकेकई हे निसर्गनिर्मित अपमार्जकाचे उदाहरणे आहेत निसर्ग निर्मित रिठा आणि शिकेकई हे डोकं धुण्यासाठी यांचा उपयोग केला जात असतो त्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा असे का घडते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसतो म्हटलंय तर सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत येतो सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत पोहोचतो या अधिक अंतरामुळे सूर्यप्रकाशामधील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ आपल्यापर्यंत येतो आणि सूर्य तांबडा दिसतो म्हटले तांबड्या सूर्याच्या प्रकाशाचे विकिरण निळ्या रंगापेक्षा कमी होते निळ्या रंगापेक्षाही त्याचं विकिरण कमी होत असतं आता पुढचा प्रश्न आहे जास्वंदी जास्वंदीच्या फुलाच्या उभ्या छेदाची आकृती काढून भागांना नावे द्या म्हणजे जास्वंदी या फुलाच्या उभ्या छेदाची आकृती काढून भागांना नावे द्यायचे तर हे पहा मित्रांनो जास्वंदीचं फुल आहे हे अशा पद्धतीचे फुल काढा हे अंडाशय आहे हे निदलपुंज आहे हा देट आहे हा वृंत आहे हा पराकोश आहे हा कुक्षी वृंत आहे हा कुक्षी आहे हा दलपुंज आहे आणि इथं असणारा हा अंडाशय आहे अशा पद्धतीचं हे नाव आकृती काढायची चित्रातील प्राण्याचे नाव द्विनाम पद्धतीने लिहा मग आता काय आहे तर पहा बोस प्रजाती काय याची बोस आणि याची जाती आहे टॉरस टॉरस ओके okay, त्यानंतर पुढं ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत किती नक्षत्र येतात पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात याचा अर्थ काय ओके ऋतुमानानुसार okay, वर्गीकरण केल्यास एका ऋतूत नऊ नक्षत्रे येतात पावसाळ्यात म्हणजे जून महिन्यात सात किंवा आठ तारखेला मृग नक्षत्र लागते म्हणजे पावसाळ्यात सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो म्हणून पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात म्हणून त्याला काय म्हणतात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात तर अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न इथं झालेला आहे आता पाहूया आपण पाचवा प्रश्न टूथपेस्टचे महत्वाचे घटक कोणते आणि त्यांचे कार्य सांगा आपण जे दात घासण्यासाठी टूथपेस्ट वापरतो ना त्या बाबतीत कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्टमधील प्रमुख घटक दातावरील घाण दूर करतात दातांना पॉलिश करण्याचे काम या घटकामुळेच होते दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडचा उपयोग होतो हे फ्लोराईड दातावरील आवरण म्हणजे एनामल आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते ओके तर या पद्धतीचे हे पॉइंट सांगितलं प्रश्न क्रमांक सहा खाली दिलेले बदल कोणत्या प्रकारात मोडतात एक विरघळणे आणि दुसरं आकाशातून उल्का पडणे तर यामध्ये घ्या एक विरगळणे उपयुक्त बदल शीघ्र होणारा बदल आणि भौतिक बदल हे कोण आहे विरगळणे आणि नैसर्गिक बदल यामध्ये नैसर्गिक बदल आणि अनावर्ती बदल ओके खाली दिलेले बदल कोणत्या प्रकारात मोडतात म्हटले विरगळण्याचं सांगितलं आपण बदल शीर्ग शीघ्र होणारा बदल आणि भौतिक बदल आणि आकाशातून उल्का पडणे तर हा आहे नैसर्गिक बदल अना अनावर्ती बदल हे दोन बदल सांगितले सातवा एखादी जड वस्तू जमिनीवर जमिनीवरून उचलताना कोणत्या स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण होते ते लिहा म्हटले कोणत्या स्नायूंचं तर हे पहा जमिनीवरून जड वस्तू वर उचलताना हातातील व पायातील अस्थि स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण होते आकुंचन आणि शिथिलीकरण होत असतं कुठले पहा जमिनीवरून जड वस्तू वर उचलताना हातातील व पायातील व असलीकरण होत असतं कारण का आपण हाताने वर वस्तू उचलतो म्हणजे नुसतं हातावर ताण पडतो असं नाही तर आपल्या पायावर सुद्धा आपण त्याचा ताण द्यावा लागतो पायाची स्नायू सुद्धा ताठर होत असतात प्रश्न क्रमांक आठवा एक व्यक्ती सुरुवातीला चाळीस सेकंदात शंभर मीटर अंतर पोहते नंतरच्या चाळीस सेकंदात ऐंशी मीटर अंतर पार करते व अंतिम वीस सेकंदास पंचेचाळीस मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काढा तर ती सरासरी चाल काय असेल म्हटलं व्यक्तीने कापलेले अंतर शंभर मीटर अधिक हे त्यानंतरचं हे ऐंशी मीटर आणि त्यानंतरचं हे पंचेचाळीस मीटर तर व्यक्तीने कापलेलं अंतर आहे पंचेचाळीस मीटर एकूण सॉरी टोटल बेरीज करायची यांची आणि ती असेल दोनशे पंचवीस मीटर लागलेला वेळ आहे चाळीस सेकंद चाळीस सेकंद वीस सेकंद म्हणजे चाळीस सेकंद चाळीस सेकंद आणि पुढचे हे वीस सेकंद तर टोटल वेरीज केली असता चाळीस चाळीस ऐंशी आणि हे वीस म्हणजे शंभर सेकंद तर पहा शंभर सेकंद त्या व्यक्तीला वेळ लागतो सरासरी चाल त्याची कशी असेल कापलेले अंतर भागिले लागलेला एकूण लागलेला वेळ कापलेला अंतर आहे दोनशे पंचवीस मीटर आणि लागलेला वेळ आहे शंभर मीटर ओके okay, सरासरी वेळ मग यामध्ये दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस भागिले शंभर ओके okay, मग इथले दशांश तरी हे मिळेल टू पॉईंट टू फाईव्ह मीटर पर सेकंड इतक प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही चार चुंबकीय बलरेषाचे गुणधर्म आकृतीच्या साह्याने स्पष्ट करा चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत पर्यंत जातात हा दक्षिण ध्रुव त्याच किंवा दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात तिसरा पॉइंट चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात चौथा पॉईंट चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदुपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय रेषाची तीव्र क्षेत्राची तीव्रता ठरवते हे सर्व पॉईंट यामध्ये आले आणि याची ही आकृती इथं तुम्ही पाहत आहेत दोन नंबरचा प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करा संयुग रेणूसूत्र आणि समाविष्ट मूलद्रव्ये सल्फ्युरिक कमलामध्ये हे आहे रेणुसूत्र एच टू एस ओ फोर यामध्ये हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन यामध्ये येतो म्हणून हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन आहे धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट आहे तर हा सोडियम कार्बोनेटमध्ये हे सूत्र एन ए टू सी ओ थ्री सोडियम कार्बोनेट एन ए टू सी ओ थ्री आणि यामध्ये सोडियम कार्बन आणि ऑक्सिजन येतो या पद्धतीने सोडियम कार्बन आणि ऑक्सिजन साखरमध्ये पाहिलं आपण तर सी ट्वेल्व येस ट्वेंटी टू ओ एलेवन आहे आणि यामध्ये कार्बन बारा कार्बन आहेत हायड्रोजन बावीस आहेत आणि ऑक्सिजन अकरा आहेत ओके तर या स्वरूपात तुळस आवळा कडुनिंब या वनस्पतींची औषधी उपयोग लिहा आणि म्हणून तुळस तुळशीमध्ये जीवाणू विषाणू बुरशी विरोधी लक्षात तुळस आवळाकडून या वनस्पतीचे औषधी उपयोग लिहा तर तुळस आहे तुळशीमध्ये जीवाणू विषाणू व बुरशी विरोधी गुणधर्म असल्यामुळे संसर्ग काळात तुळस उपयुक्त ठरते त्यानंतर आवळा या जीवनसत्वशीमुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते आणि पुढचा खालील ओघ तक्ता पूर्ण करा कडुलिंब ताप सर्दी यामध्ये उपयुक्त आहे त्यानंतर रोग तक्ता पूर्ण करा यामध्ये पोषण पोषण वनस्पती प्राणी यामध्ये स्वयंपोषी आणि इकडचा आहे हा सहजीवी बरोबर आहे त्यानंतर इथं परजीवी आणि इथं आहे हा मृतोपजीवी बरोबर आहे त्यानंतर कीटक भक्षी आणि इथं पुढचं आहे बाह्य परजीवी अशा पद्धतीचे ह्या जागा आपण इथं भरलेल्या आहेत किनवन म्हणजे काय या क्रियेमध्ये पदार्थात कोणते बदल होतात दैनंदिन जीवनात किनवन प्रक्रियेने कोणते पदार्थ बनवले जातात क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किनवन किंवा आंबने म्हणतात दुसरा ज्या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात हे वायू पदार्थाचे आकारमान वाढवतात उदाहरणात पाव इडली यांची पिठे फुगणे हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात त्यानंतर दुधाचे दही बनवणे फळे व धान्य यापासून अल्कोल तयार करणे पिठापासून पाव बनवणे तसेच ऍसिटिक आम्ल सायट्रिक आम्ल लॅक्टिक आम्ल जीवनसत्वे व प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो हे यामध्ये पॉइंट येतात तर अशा पद्धतीने हा जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सर्व उत्तरे मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर मित्रांनो या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर लागली चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि आपल्या मित्रांना या व्हिडिओचे लिंक मात्र पोहोचवायला मुळीच विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला अवश्य आवडला असेल तर लाईक करायला मात्र मुळीच विसरू विसरू नका मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब यासाठी करायचे पुढील येणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऍक्टिव्हेट करा म्हणजे तुम्हाला या क्लासची या व्हिडिओची लिंक तुम्हाला सातत्याने मिळत राहील तर मित्रांनो या व्हिडिओसाठी इथंच थांबूया लागलीच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो थँक्यू बाय बाय टेक केअर